मुलगी श्रीजया यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यासाठी खासदार अशोक चव्हाण सज्ज. अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची एबीपी माझावर एक्सक्लुझिव्ह मुलाखत. अत्याचारग्रस्त महिला दाखल करू शकतात घरातूनच EFIR. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जळगावमध्ये वक्तव्य, पण बदलापूर घटनेत पालकांच्या तक्रारीनंतरही FIR नाही. बदलापूर प्रकरणामध्ये पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्य नाही. पीडितांना रात्रभर ठाण्यात ठेवलं, मेडिकलसाठीही रात्री 12 नंतर नेलं. पालकांनी एबीपी माझाशी साधला संवाद. बदलापूर प्रकरणामध्ये शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा. पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच 2 दिवस धावाधाव. प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी. मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचेही मानले आभार. मुंबईतल्या विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती. 36 जागांच्या वाटपात 99% सहमती झाल्याची खासदार संजय राऊतांची माहिती. पद आणि जागा वाटपावरून मतभेद नाहीत असंही स्पष्टीकरण. जयंत पाटलांनी भाजपचे साताऱ्यातले नेते मदन भोसले यांची घेतली भेट. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर झाली चर्चा, तर शरद पवार आणि अतुल बेनकेंमध्येही झाली चर्चा. जळगावात मुसळधार पावसामुळे नदीचा प्रवाह वाढला. गिरणा नदी पात्रात ट्रॅक्टरसह चालक वाहून गेल्याची घटना. मुंबई महानगरपालिकेनं 5 वर्षांमध्ये मोडल्या 2360 कोटींच्या मुदत ठेवी. कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच ठेवी मोडल्या. पालिकेच्या विविध बँकांमध्ये आहेत 83,000 कोटींच्या मुदत ठेवी. खडकवासला धरणातून 31,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग. डेक्कन परिसरातल्या पुलाचीवाडीमधल्या घरांमध्ये शिरलं पाणी. मुंबईतल्या पावसानं ओलांडली 2319 मिलीमीटर पावसाची वार्षिक सरासरी. पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 95% पाणी साठा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.